ग्रुप आहे तर मी बसतो, मग आता कुठं डोकं चालवायचं, कुठलं तर काय काढायचं, मग लक्ष विचलित करण्याकरता काय करायचं, मग आता ही एक संधी आहे. ही क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंड तिथं आतमध्ये बसलेला नव्हता ना सभागृहात, ते बाहेरच होते. मग त्यांच्या कल्पनेतन हे पुढं आलं आणि मग तिथनं आदेश निघाले त्यांना चपलेनी मारा. चपलेनी म्हणजे फोटोला असं चपलेनी काय मारतात बघेल की हे खूप मोठा काहीतरी चूक केलेली आहे असं माझं अजिबात महत्व म्हणणं नाही. मी माझी भूमिका मांडली, ज्याला योग्य वाटेल त्यांनी स्वीकारा, ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी सोडून द्या. आम्ही काय म्हणतो की धरूनच ठेवा असं काही आमचं म्हणणं नाही, पण त्याच्या संदर्भात बाकीच्यांनी मला सांगण्याचं काही कारण नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची ती त्या ठिकाणी घ्यावी. हे दोन दिवसांनी आमचं नंतर दोन दिवसांनी ठरतं. आमचं एक हे आहे, ग्रुप आहे, तो बसतो, मग आता कुठं डोकं चालवायचं, कुठनं काय काढायचं, मग लक्ष विचलित करण्याकरता काय करायचं, मग आता ही एक संधी आहे. काय झालं, पहिल्यांदा फार आमचा उद्योग म्हणजे अजित पवार बोलतच नाही. आम्हाला प्रेमाची पत्र आली पेपरमध्ये, म्हणजे प्रेमाने दिली होती ते पत्र की त्याची नोंद घ्यावी. ती नोंद आम्ही एवढी घेतली की आम्ही तिथं आक्रमक झालो. तर ते आक्रमक झाले तर ते सगळे ऐकत होते, तुम्ही पण सगळेजण पाहत होता. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यावेळेस कुणी काही बोललं नाही, कारण त्यांनाही ते पटलेलं होतं. पण ही क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंड तिथं आतमध्ये बसलेला नव्हता ना सभागृहात, ते बाहेरच होते. मग त्यांच्या कल्पनेतन हे पुढं आलं आणि मग तिथनं आदेश निघाले की बाबा सगळीकडे आंदोलन सुरू करा, मोर्चे काढा, त्यांचे फोटो जाळा, त्यांना चपलेनी मारा. चपलेनी म्हणजे फोटोला असं चपलेनी काय मारतात बघीन की हे घर. नाही मी त्यांना म्हणालो की बाबा ते काम लवकर सुरू करा, कारण ते सगळं रेकॉर्ड माझ्याकडे सगळं काही झालेलं आहे. मी त्यांना सांगितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही दोघंही तो प्लॅन बघा, तुम्ही मुख्यमंत्र्यांचे हे काढा. काय त्यांनी शब्द त्यांनी सांगितलं की खूप चांगला प्लॅन केलेला आहे, मलाही प्लॅन आवडलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये पुढे जायचं ठरवलेलं आहे. आणि शेवटी आता राज्याचे प्रमुख ते, जसं मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही एक मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस मुख्यमंत्री आणि सुभाष देसाई आम्ही सगळ्यांनी भूमिपूजन केलं. आता काही जर नवीन करायचं म्हटलं तर त्यांच्या हातात आहे. त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही जे काही स्मारक बनवलेलं आहे त्याच्यात त्यांना जर काही आणखीन बदल करायचा असेल तर त्यांना अधिकारच दिलेला आहे, कारण त्या सत्तेवर आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याला विलंब लावू नका. म्हणजे मागं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याच्या करता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांना आणून भूमिपूजन केलेलं होतं, त्याला झाली जवळपास 7-8 वर्ष आणि ते नुसतंच भूमिपूजन झालं. त्याच्यानंतर पुढं त्यांनी काहीच तिथं केलं गेलेलं नाहीये. तसं करू नका. त्याचं तुम्हाला भूमिपूजन करायचं असेल तर लवकर भूमिपूजन ठेवून काम सुरू करा, कारण मी तिथले विभागीय आयुक्त, तिथले कलेक्टर, तिथले बांधकाम खात्याचे अधिकारी, तिथले सगळी टीम कामाला लावली होती, तिथल्या लोकांना विश्वासात घेतलेलं होतं, त्यांना ते दाखवलेलं होतं तिथं घाट कसा बांधायचा आहे. आणि खरोखरीच हे सगळं झालं तर उलट तिथं मोठ्या प्रमाणावर मी बघितलंय महाराष्ट्रामध्ये एखाद्या मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार केला, एखादं चांगल्या पद्धतीनं नवीन स्मारक तिथं तुम्ही निर्माण केलं तर लोकांचा कल हा तिथं दर्शनाच्या निमित्तानं तिथं भेट देण्याच्या निमित्तानं वाढतो. म्हणून मी म्हणत होतो ते नगर पुणा रोडलाच आहे, जवळ आहे, तिथंपासून फार काही लांब नाही, तर ते करावं. आणि 75 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुणी तो विचार केला नव्हता, तो विचार आम्ही केला. तो भाजपला आवडला का नाही, आवडला नाही का काय कुणी अष्टोक, म्हणून त्यांनी ही नवीन टूम काढली असं मला शंका येते. शंका